ठाणे जिल्ह्यातील सुसरवाडी आदिवासी आश्रमशाळेत बोगस साहित्य आढळले. आमदार पांडुरंग बरोरा यांनी अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांना मिळणारे साबण, खोबरेल तेल, रेनकोट या वस्तू तपासल्या आणि त्यात बनावट कंपनीच्या वस्तू असल्याचं आढळून आलं. या प्रकरणी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं सांगितलं गेलंय. साबण, तेल, रेनकोट याची पाहणी आमदारांनी केली आणि त्यात हे बोनस असल्याचं. नेमकं काय तुम्हाला तिथे आढळलं, कशा प्रकारच्या वस्तू या आश्रमशाळेत दिल्या जात होत्या? आज अचानक आमच्या शहापूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा सुसरवाडी या ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची चौकशी केली असता निकृष्ट दर्जाचे खोबरेल तेल, म्हणजे जे आपण या ठिकाणी पॅराशूट तेल वापरतो त्याऐवजी डुप्लिकेट तेल त्या ठिकाणी देण्यात आलं. त्याची प्रिंट बघितली तर 42 रुपये 100 मिलीची प्रिंट आहे आणि ओरिजिनल पॅराशूटची प्रिंट बघितली 30 रुपये आहे. आणि म्हणून या ठिकाणी टूथपेस्ट असेल, अंगाचा साबण असेल, कपड्याचा साबण असेल किंवा खोबरेल तेल असेल, हे डुप्लिकेट माल हा आश्रमशाळेत पुरवठा केलेला त्या ठिकाणी आढळून आला. आणि म्हणून हे फक्त शहापूरमध्ये नाही, संपूर्ण महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून शासन आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण देतं का, विद्यार्थ्यांच्या जीवितांशी खेळतंय, हा एक प्रश्न आता समोर या ठिकाणी आलेला आहे. ज्याप्रमाणे रेनकोटचा प्रश्न मध्ये उपस्थित झाला तशाच प्रकारचा विद्यार्थ्यांच्या जीवनावश्यक वस्तू सुद्धा डुप्लिकेट त्या ठिकाणी निघालेल्या आहेत. आणि म्हणून या माध्यमातून या सोमवारी नक्कीच आमचे पक्षाचे विधिमंडळ नेते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आम्ही सर्व हा प्रश्न विधानसभेत त्या ठिकाणी आवाज उठवतो. नक्कीच धन्यवाद, ही सविस्तर चर्चा केली त्याबद्दल आपण पाहतोय. अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि दुसऱ्या दर्जाचं हे सगळं साहित्य या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत असल्याचं आमदारांनी अचानक दिलेल्या भेटीत दिसून आलं. या संदर्भातला आवाज अधिवेशनात उठवणार असल्याचंही आमदार पांडुरंग बरोरा यांनी Z24शी बोलताना सांगितलंय. तेल, साबण हे सगळं बोगस कंपनीचं असल्याचं आमदार बरोरा यांनी सांगितलंय आणि हे त्यांच्या भेटीदरम्यान निदर्शनास आल्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. आदिवासी आश्रमशाळेतला हा सगळ्या धक्कादायक प्रकार आहे हे वास्तव आमदारांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे उघडकीस आलंय. आमदार पांडुरंग बरोरा यांनी या आदिवासी शाळेची अचानक पाहणी केली आणि त्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला. आता या प्रकरणी पावसाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याचं आमदारांनी सांगितलंय. फक्त ठाणे जिल्ह्यातच नाही तर ज्या ज्या ठिकाणी अशा आश्रमशाळा आहेत तिथे असा प्रकार सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं म्हटलंय. आदिवासी आश्रमशाळेतला हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आता आपल्यासोबत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आहेत. आपण त्यांच्या संदर्भात त्यांच्याकडून अधिक माहिती आणि त्यांच्याशी चर्चा करूयात. सावरासाहेब, आपण बघतोय हा धक्कादायक प्रकार आमदारांनी अचानक दिलेल्या भेटीत उघड झालाय, हे वास्तव आहे? या संदर्भात आता पावसाळी अधिवेशनात आवाज सुद्धा उठवणार आहेत, कोण नेमकं याला जबाबदार आहे, काय कारवाई याच्यावर आपण कराल? नाही, असं आहे, आता ही पहिली मला नेमकी माहिती नव्हती, परंतु ज्या वेळेला आम्ही अशा प्रकारचं काही टेंडर तयार करतो किंवा काढतो त्यावेळेला शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्टँडर्ड अशा प्रकारचाच माल दिला पाहिजे, अशा प्रकारच्या आदेश त्याच्यामध्ये असतातच. आता हे असताना सुद्धा जर अशा प्रकार जर झालेला असेल तर त्याचे नक्की त्याची चौकशी करू आणि त्याच्यावर जो कोणी अशा प्रकार त्याने केलं असेल त्याच्यावर कारवाई करू आणि वेळ आली तर ते टेंडर सुद्धा रद्द करू. मात्र हे प्रकार असे वारंवार उघड होत असतात, अनेक ठिकाणी अशी उदाहरणं पाहायला मिळत असतात, मात्र कारवाई करून सुद्धा ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते या गोष्टी करायला धजावतात कसे, याच्यावर काही आपण अंमलबजावणी करणार का? नक्की कठोर कारवाई करू. जी धन्यवाद. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आपल्यासोबत होते. या सगळ्या प्रकारानंतर त्यांनी कठोर कारवाई करणार असल्याचं दोषींवरती सांगितलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.